హక్క, వయస్కర్ వ్యక్తి హక్క, నిరాధార వ్యక్తి హక్క, తీన్ తలాక్ హక్క, అల్పసంఖ్యాకంచే హిత్ సంరక్షణ, అల్పసంఖ్యాకంచే శైక్షణిక అధికార, हा अधिकार आपल्याला माहित नसतो, आपण त्या अधिकारापर्यंत जाऊ शकत नाही. आपण पोलीस स्टेशन म्हटलं की घाबरतो, साहेबांनी बोलवलंय, नाही ना मी येणार नाही बाबा. आपण जे पोलीस स्टेशनमध्ये बसलेले अधिकारी असतात, ते न्याय देण्यासाठी बसलेले असतात, ते कोणावरही कधीही अन्याय करत नाहीत. त्यांना त्या आपल्या कर्तव्याची ड्युटी करत असताना, आपलं कर्तव्य पार पाडत असताना कोणावर अन्याय होणार नाही याची ते प्रथम काळजी घेतात. मी आतापर्यंत चारही पोलीस स्टेशनच्या तालुक्यात पाहिलं, सर्व कर्तव्य दक्ष अधिकारी आहेत, कोणावर अन्याय करत नाहीत, पारदर्शकपणे काम करतात. मला 90% ह्या चारही पोलीस स्टेशनशी संपर्कात असतो, कारण तालुक्यात मी काम करत असताना मला पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात मी सतत आहे. पण मला कुठेही असं दुजाभाव केलेला दिसून आला नाही. मुजावर साहेब, आम्ही जर म्हटलं साहेब तो गरीब आहे, त्याला न्याय द्या, अशी एखादी वेळ पडली तर साहेब स्वतःच्या खिशातून पैसे देऊन बाबा तू जा तुझ्या मार्गाने, पण कधीही त्यांनी त्याच्यावर अन्याय होईल असं केलं नाही. त्याचप्रमाणे कांबळे साहेब, आज गेले 3 महिन्यापासून त्यांचं काम 24 तास आपल्या सेवेत आहेत. काम करत असताना आलेलं तक्रारदार हा ठाण्यामध्ये गेला तरी साहेब